आणखी एक महत्त्वाची बातमी आहे ते कोल्हापुरातनं वीज बिल माफीसाठी कोल्हापूरकर मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेत. शहरात भव्य वाहन मोर्चा काढण्यात आलेला आहे. मोटरसायकल, रिक्षा, ट्रक, इतर वाहनं या मोर्चात सहभागी झालेली आहेत. लॉकडाऊनच्या काळामध्ये वीज बिल मोठ्या प्रमाणात आलेलं आहे, वाढीव वीज आलंय, हे बिल माफ करण्याची मागणी कोल्हापूरकर करतायत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांनी घेराव घातलाय. राज्य सरकारनं लॉकडाऊनच्या काळातले वीज बिल माफ करावं यासाठी कोल्हापूरकर आक्रमक झालेले आहेत. याआधी सुद्धा कोल्हापूरकर आक्रमक झाले होते. राज्य सरकारनं वीज बिल माफ करावं या मागणीसाठी शहरातून आज भव्य वाहन मोर्चा काढला जातोय. राज्य इरिगेशन फेडरेशन आणि आम्ही वीज बिल भरणार नाही कृती समितीच्या वतीनं ही रॅली काढली जाते. या मोर्चाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. सरकारने लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल माफ करावे या मागणीसाठी कोल्हापूरकर आक्रमक झाल्याचं आपण पाहायला मिळते. आजही कोल्हापूरकर आक्रमक झालेले आणि त्याचबरोबर वाहनांचा भव्य रॅली जी आहे ती कोल्हापूर शहरातून काढली जाते. आपण पाहतो की माझ्या पाठीमागं ट्रक किती मोठ्या संख्येनं या वाहन रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. आपण पाहिले की रिक्षा सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत, दुचाकी वाहन चालक सहभागी झालेले आहेत, काही लोक चालत या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. खरं तर लॉकडाऊनच्या काळात आम्ही विजेचा वापर केलेला नाही, तितकी बिलं आम्हाला महावितरणनं धाडलेली आहेत, त्यामुळं आम्ही ही बिलं वीज बिल भरणार नाही अशा प्रकारची भूमिका जी आहे ती कोल्हापूरकरांची आहे. आणि याला घेऊनच कोल्हापुरातल्या शहराशहरात फ्लेक्स लावण्यात आलेल्या आहेत. आणि आता पुढचा टप्पा म्हणून गांधी मैदान ते कोल्हापुरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हा वाहन मोर्चा काढला जातो. या वाहन मोर्चाच्या निमित्तानं सरकारला कोल्हापूरकर ठणकावून सांगतायत की आम्हाला लॉकडाऊनच्या काळातलं वीज बिल माफ करा, कारण त्या काळामध्ये एकतर आम्हाला रोजगार नव्हता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही त्या काळात इतकं वीज बिल वापरलं नाही, वीज वापरलं नाही अशा प्रकारची भूमिका कोल्हापूरकरांची आहे. एकूणच या रॅलीची, वाहन रॅलीची सरकार कशा प्रकारे दखल घेतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरामन ओंकार गिरसा, प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. पुढच्या बातम्या बघूयात सुपरफास्ट. कांजूरमार्ग इथल्या जागेचा मेट्रो कारशेडसाठी वापर करण्याला मुंबई हायकोर्टानं स्थगिती दिल्यानंतर हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत थांबू नये यासाठी राज्य सरकारनं पर्यायी जागेचा शोध सुरू केला. यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. ही समिती मेट्रो कारशेडसाठी योग्य जागा सरकारला सुचवणार आहे. नगरविकास विभागानं काल याबाबतचा शासन निर्णय जारी केलाय. अभिनेता सोनू सूद याचं मुंबईतल्या जुहूमधलं हॉटेल वादाच्या भोवऱ्यात सापडलं. या हॉटेलवर हातोडा पडणार का आणि सोनू सूदवर गुन्हा दाखल होणार का असा प्रश्न निर्माण झाला. जुहूमधल्या निवासी इमारतीत सोनू सूदनं हॉटेल सुरू केले. या संदर्भात तक्रार आल्यानंतर बीएमसीनं मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली, मात्र या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्यामुळे अमरावती जिल्ह्यातल्या कुंभी वाघोली गावात 18 मुलांची प्रकृती बिघडली. खेळत असताना